सखी राजा आज तुझा वाढदिवस आहे सखीचा वाढदिवस आहे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू तुम्ही म्हणून वाजव ना टाळ्या सखीचा वाढदिवस आहे टाळे वाजव टाळी वाजव टाळी वाजव हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू चला 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 केक कापूया आपण सखीचा चला रे टाळे वाजव हां चला हॅपी बर्थडे टू यू Happy birthday to Sakhi. Happy birthday to you. सखीचा वाढदिवस होता आज. सखी राजाच्या आणि माझ्या अस्तित्वाचा एक भाग आहे. पण राजाला आता सावरायला हवं. माझ्याप्रमाणेच हजारो स्टुडंट्सना राजासारख्या शक्तिशाली नेतृत्वाची गरज होती. कॉलेजमध्ये राडा चाललाय. ऍडमिशनचा घोर रे. सगळी पालक मुलं वैतागून गेली आहेत. काय गडबड चालली आहे? काय आहे गोंधळ? अरे डोकी फिरली त्यांची. ऍडमिशन म्हटलं की घोळ व्हायलाच पाहिजे. अरे दादाजी गेट तोडतील जी पोर आहे त्याला पाठीकर. अहो पण आज नवीन प्रिन्सिपल यायचे आहेत ना. हो ना, काय वाटेल त्यांना हे सगळं बघून.
आलेत आलेत प्रिन्सिपल आलेत. सर वेलकम. सर वेलकम. हे असं काय तमाशा आहे, काय चाललंय प्रकार? ऍडमिशन मिळालेले विद्यार्थी आहेत सर. दे आर मोस्ट इनडिसिप्लिन स्टुडंट्स बिहेविंग लाईक ॲनिमल्स. राजा भाऊ, मी एक गरीब शेतकरी आहे, पर माझं पोर लय हुशार आहे. त्याने 81% गुण मिळवलेत बघा. अहो तरी हे लोक 500,000 रुपये डोनेशन मागतात. अहो आता माझ्यासारख्या गरीब माणसानी 500,000 रुपये आणायची तरी कुठून राजा साहेब? अहो माझ्या पोरानं वैतागून 15 गोळ्या खाल्ल्या झोपेच्या. त्याला वाचवा राजा साहेब, वाचवा हो वाचवा. अरे हट्टाकट्टा घडी आहेस तू, आत्महत्या कसली करतोस? स्वतःचा तर विचार करत नाही तुम्ही, निदान आपल्या आई वडिलांचा तरी विचार करा. हे असं शेपूट घालून नाही जगायचं, नागासारखं शेपटावर उभं राहायचं. प्रामाणिकपणे कष्ट करून जर आपले हक्क मिळत नसतील ना, तर लढायचं. मरून संपतं ते शरीर विचार नाही, दिली तर टाळी नाही तर गोळी. शिकायचंय ना, बरं हो लवकर ऍडमिशन होणार तुझं. तुम्ही लोक इथं काय करताय, काय पाहताय? हा तमाशा चाललाय तो पाहताय? तो काय करतोय? तो पिऊन तिथे तो गेट का उघडतोय? सर तो येतोय ना. कोण येतोय? आपल्या कॉलेजमध्ये गेली 6 वर्ष शिकणाऱ्या कॉलेजचा आजीव स्टुडंट, युनिव्हर्सिटीचा बाप, त्याला कोण अडवणार सर? तुम्ही काय बोलताय काय? युनिव्हर्सिटीचा बाप कोण आहे तो? नमस्कार सर, मी राजा सिद्धार्थ शिंदे.
नंदूर तर्फे तुमचं स्वागत करतो. नंदूर नंगेसे दुनिया डरे सर, केवळ डोनेशन देऊ शकत नाही म्हणून गुणवत्ता असूनही विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळत नाही हे योग्य नाही सर. पण मग निषेध व्यक्त करण्याची ही पद्धत योग्य नाही आहे. सर, एका मुलाने आत्महत्याचा प्रयत्न केला, मरता मरता वाचला. एक मिनिट. ऍडमिशन देण्याचे अधिकार हे मॅनेजमेंटचे आहेत. मग ऍडमिशन मिळवण्याचा अधिकार विद्यार्थ्यांचा आहे. ही अशी गुंडगिरी करून? नाही सर, तत्वांनी. सर, पैसा मोठा की गुणवत्ता? सर, गेली 6 वर्ष प्रयत्न करतोय पण हे मॅनेजमेंटला टाळी ऐकूच येत नाही, यांना गोळीच ऐकू येते. अरे बोला की हे डायरेक्ट डोनेशन मागण्यापेक्षा आपण पैसे मागायचे काहीतरी वेगळे मार्ग काढले पाहिजे. कशाला नसते उपद्व्याप करताय, ते म्हणतात ना मी नाही त्यातली निकडीला वाचली. अहो नको त्या म्हणी, नको त्या ठिकाणी नका वापरू अण्णा. कॉलेजमध्ये दंगा झाला आपल्या. काय बंबिया? बंबे नाही, कोळसे पाटील म्हणा. अरे तेच ते, कसं आहे तुमच्यानं अकलेचा झालाय कोळसा, किती पण उगळला तरी ज्ञानाचा उजेड पडणार नाही, समजलं? जा 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 हो तिकडे आला बघा अण्णा, वरात येऊन आला का काय? अण्णा तुम्ही बोलला बोलला लास्ट कॉल. हा ए लांबा, ते म्हणतात ना कोणाला नाही बदली बाई म्हणा आपली. अहो नको तिथं बाई नका आली आणू. हा लांबा ते, अहो तुम्हाला नाही हो, हा इकडे कॉलेजमध्ये राहणार झालाय आमचा, तो बेताळ आमचा बंगला आलाय, तुम्ही इकडे त्याला पकडा लवकर. अण्णासाहेब गुंठे पाटील,
तुम्ही मंत्री झालात, मंत्री झाल्यानंतर कॉलेजेस काढलीत, उत्तम. पण शिक्षणाचा बाजार केलात हे वाईट. हुशार गरीब विद्यार्थ्यांना तुम्ही नाही शिकवलं, तुम्ही नाही त्यांना संधी दिली शिक्षणाची, तर त्यांनी जायचं कुठे? इलेक्शनच्या वेळेला मतं मागितलीत ना दारोदार जाऊन भिकाऱ्यासारखी, आता काय आमच्या अंगावरची चामडी पण ओरबडून काढणार? वीस विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन व्हायच्या आहेत, त्या झाल्या पाहिजेत. एका मुलाने आत्महत्याचा प्रयत्न केलाय ऍडमिशन नाही झाली म्हणून. तो जर मेला ना तर हा दगड जर घशात गेला ना सकाळी त्रास होईल. चुप. काय रे मंत्र्याच्या घरात घुसून दमदाटी करतोस? या आरोपाखाली तुला अटक करतोय मी. ठीक आहे. आता मला नाही तुम्हाला यावं लागेल माझ्याकडे. गुंठे पटल्यानं राजाला चांगलाच अडकवलाय. स्वतःला युनिव्हर्सिटीचा बाप समजतो ना साला. आता बस मानव कस्टडीची हवा खात. अरे पण राजा सुटला तर? पोलिसांनी सोडू दे रे त्याला, पण मी नाही सोडणार. चला रे, ओरडू नका अजिबात. मागे वा, मागे वा सगळे. लक्ष द्या जरा. मी बघते. विद्यार्थ्यांच्या एवढ्या लाडक्या नेत्याला अशी तडकाफडकी आणि अशा पद्धतीने अटक करणं हे आपल्याला जड जाईल. पोरं काय फुकट शिकवायची काय? ऍडमिशन फुकट? वरचे पैसे आम्ही कधी कमवायचे? साहेब तुमच्या माहिती करता सांगतो, एका विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. बघा काय ते बघा, डिसिप्लिन राहिली पाहिजे. तुम्हाला उगीच आणलं काय सांगलीच्या कॉलेज मधून इथं? मास्टर जी बाई गुणानं नांदते. तुमची बाई आली का परत? हे बघा मास्टर एकदम कडक शिस्तीत ना तुम्ही, काही ते मॅनेज करा. तुम्ही त्याला अटक करवलेली आहे तर ते मॅनेज बिरेज काय करायचं असेल ते तुम्ही तुमचं पहा, त्यामध्ये मला घेऊ नका, मी पडणार नाही. नमस्कार. माईला बांबिया नाही हो कोळसे पाटील. तेच ते राजाला आपण पोलिसांच्या हवाली करून माती तर नाही ना खाल्ली. काय राजा काय काय झालं? काही चुकीचं करत नाही मी. ते गरीब विद्यार्थी आहेत, त्यांच्या डोनेशन शिवाय ऍडमिशन झाले पाहिजेत, आणि नाही झाले तर मी पेटवणार सगळं. अरे पण सगळे विद्यार्थी संतापलेत अशाने उगाचच काय? त्या गुंठे पाटील आणि त्या कोळसेला जर नसेल ना कळत, त्यांच्या अक्कल ठिकाणावर येत नसेल ना, तर मग त्यांना पेटवलेच पाहिजे. त्यांच्या हक्कांसाठी भांडतोय. 3-3 लाख रुपये घेतात ऍडमिशन साठी डोनेशन म्हणून. शिक्षणाचा बाजार म्हणलाय हरामखोर लोकांनी, यांना सोडणार नाही मी.
जरा शांतपणे घे राजा, ती मुलं जर बेलगाम झाली ना तर नाव तुझं खराब होईल. अहो पण सर, मुलं बेलगाम का होत आहेत याचा तर विचार करा. महाबळेश्वरच्या बंगल्यात निघून जा साहेब तुम्ही. का? आव राजाला धरलंय ना, मुलं आले तर सगळा बंगला पेटवतील. किती जळलं? जरा थांबा साहेब, सगळं जळलं की राखच पाठवतो. सोड सोड त्याला, सोड. राजाला फोन दे. हो हो, देतो देतो. राजा भाऊ, फोन. कोणाचा? कोळशे पाटलांचा. बोल. काय दिवाळी करायला बंगल्यावर येऊ की आता इकडे? इकडे कसं, इकडे कसला ऍडमिशन पाहिजे ना. झाले ऍडमिशन. काय पैसे विचार नको मला. आम्हाला आम्हाला बंबू कळसे पाटील तेच ते. हे बंद करा ना. धन्यवाद. बघितलं ना सर, एकही पैसा न घेता ऍडमिशन झाल्या हे सांगायला फोन केला होता त्या कोळशाने. नंगे सर दुनिया डर. मर्द रांगडा दिलाचा राजा असल फौलाद तू, मनात माया डोळा निखारे बाघाची औलाद तू. हो मर्द रांगडा दिलाचा राजा असल फौलाद तू, मनात माया डोळा निखारे बाघाची औलाद तू. राजा माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार आपला राजा. राजा माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार आपला राजा. अडल्या नडल्याचा मैत्र होतो, सत्य न्यायाचा मंत्र देतो. वारा होऊन क्षणात येतो, अनरानाचा बणवा होतो. राजा माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार. भाळी फासून इथली माती, मन मनात उजळे ज्योती. भाळी फासून इथली माती, मन मनात उजळे ज्योती. गुरुजना संबंधन करतो, हालाच खोरीचे खंडन करतो हा. गुरुजना संबंधन करतो, हालाच खोरीचे खंडन करतो हा. माया बहिणींची राखे लाज, उतरवी दुश्मनांचा माज आपला राजा. जग सुंदर आहे खर, आम्ही मनमौजी पाखर. जग सुंदर आहे खर, आम्ही मनमौजी पाखर. किती आभाळी उडलो तरी पाय राहतील जमिनीवर. जग सुंदर आहे खर, आम्ही मनमौजी पाखर. किती आभाळी उडलो तरी पाय राहतील जमिनीवर. ही कॅन्टीनची यारी दोस्ती रे, अन कॅम्पसची दंगा मस्ती रे. ही कॅन्टीनची यारी दोस्ती रे, अन कॅम्पसची दंगा मस्ती रे. दे करिअरला आकार, करतो स्वप्ने ही साकार आपला राजा.
राणी मशेच्या मागे हजारो मधमाशा जातात ना, तसं आहे राजा तिथे स्टुडंट. सर, राजाला सगळे आपला आदर्श मानतात. सहा वर्षामध्ये जो ग्रॅज्युएट होऊ शकला नाही, कसला आदर्श आहे विद्यार्थ्यांचा. दरवर्षी कॉलेजमध्ये जी इलेक्शन होतात त्यात पण याचंच पॅनल निवडून येतं. अजिबात नाही, अजिबात नाही. भैरवराव, जरा तुझी ताकद दाखवा आम्हाला. किती ताकद, फुटे पाटील हे कशासाठी केले आपण? त्या राजाचे पंख कापण्यासाठी. त्याचे पंख कापायचे आपल्याला? अरे हो, पण जरा हुशारीने कापा, नाही तर दिसलं की कापा सुटाल. तसं नाही हो कुठे पाटील, हे कॉलेज काढणं धंदा आहे आपला, आणि 20-20 ऍडमिशन आपण फुकट दिले तर कमायचं काय, नफा कुठे? नाही तर आपले उरलेले पैसे घ्यावे लागतील, एक गाडी घ्यावी लागेल, पुढे तुम्ही बसायचं हार्मोनियम घेऊन, पाठीमागून मी ती गाडी ढकलणार, तुम्ही कटाक्षाने काही एक लावायचा आणि आपल्याला भीक मागत फिरावं लागणार. केशवा माधवा असं काही नाही, मवाली दिसतो तो नाव राजा, लक्षणं सगळी मवाल्याची. विद्यार्थी, मॅनेजमेंट, पोलीस, सगळ्यांना नाचवणारा गुंड नेमका तुमच्याच नशिबाला यावा. माझी शिस्त मोडली तर मी त्याला बरोबर धडा शिकवणार, धुसक्या बांधणार त्याच्या. राजाच्या कामाची पद्धत आणि लोकप्रियता बघून प्रिन्सिपल कोचरेकरांचा स्वाभिमान टिवचला गेला. त्यांच्या धाकात न राहणारा विद्यार्थी कोचरेकरांना सहन होत नसे. राजाला लगाम घाला असं प्रेशर मॅनेजमेंटकडून येत असल्याने कोचरेकर अधिकच संतापले. डबा, तो राजा आणि त्याची ती नंदूड गँग किंवा ते पॅनेल हे कॉलेजच्या निवडणुकांमध्ये निवडून येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. गेली अनेक वर्ष हेच तुमच्या कॉलेजमध्ये होत आलेलं आहे. माझा संबंध हा शिक्षणाचे, माझा राजकारणाशी संबंध नाही. तुमचा संबंध नसला तरी आमचा आहे मास्तर. काय धंदा आहे तो आमचा? झगड झाला होय, आधी झगड झाले, त्याला तुम्ही निलंबित करा मास्तर. एक्झॅक्टली. नाही, मी काय म्हणतो मास्तर, बेशिस्त, राडेबाज, भवाली असं काहीतरी लावून टाका मग, मायला हकलून द्या कॉलेजमधून. माझ्या माहितीप्रमाणे मी यात तुमच्या कॉलेजमध्ये येऊन एक महिना दीड महिना झालेला आहे. राजा तर गेली अनेक वर्ष कॉलेजमध्ये आहे, त्याला रस्टिकेटच करायचं होतं, तर या आधीच का नाही केलं तुम्ही? प्रश्न विचारत आहेत, आम्ही उत्तर देणार नाही. मालक होता मी, मालक ठेवा बोट. हॅलो, वयस्कर म्हणून आदर करतो, आपल्याला आदर देण्यात घेतो आम्ही. तू कशाला असतो, तुला काय कळलं? राजा ये पटकन जेवायला. या, आले. तू कितीही डोकं आपटलंस ना तरी गुंठे पाटील बदलणार नाही. तुझा अजून तिथेच. आई, मला सांग, गेली 20 वर्ष तू आदिवासींच्या हक्कांसाठी लढा देतेच आहेस ना? आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढा देणार. मग मी पण तुझाच मुलगा आहे, मी सुद्धा विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी अखेरपर्यंत लढणार. अरे हो, पण ठेका घेतलायस का तू लढण्याचा? काका, कसं आहे ना भाऊजी, ज्याच्या धमक असते तोच लढतो अन्यायाशी. कणा नसलेल्या प्राण्यासारखं सरपटत जगण्यापेक्षा माणसानं जगूच नाही. हो, पण काळ बदलतोय ना. हो, पण तत्व आणि आदर्श बदलत नाही, बदलत नाही निसर्ग. राजानेही आपली मतं आणि तत्व बदलू नयेत. नाही बदलणार, आणि जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या आत्महत्याही होऊ देणार नाही. आणि त्या गुंठे पाटलासारख्या शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्यांसमोर मी वाकणारही नाही. गरजही नाहीये. तुमची बाजू जर सत्याची आणि प्रामाणिक असेल तर लढा हा द्यायचाच. स्वतःसाठी सगळेच जगतात, पण इतरांसाठी जगण्यातच खरा पुरुषार्थ आहे. काय चाललंय तुमचं? आरडाओरडा कसला करताय? आमच्या मागण्यांकडे तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करताय. गुड मॉर्निंग. बॉस कडे दुर्लक्ष, बॉस कडे दुर्लक्ष. काय प्रकारे काय चाललंय? स्विमिंग कॉम्पिटिशन
मॅनेजमेंटची परवानगी नाही, परवानगी मिळणार नाही. अभ्यास महत्वाचा आहे. गेट बॅक टू युअर क्लासरूम्स. एक मिनिट सर. सर, ईशा खूप चांगली स्विमर आहे, तिला संधी मिळायला हवी. गेल्या 6 वर्षात तू पदवी मिळवू शकला नाहीस, निदान त्यांना तरी मिळवू दे. ते बोर्ड्स बघ, अशुद्ध मराठीत लिहिलेले बोर्ड्स बघ विद्यापीठ. त्यांना जरा त्याकरता मदत कर, अभ्यासाकरता. आणि तुला काय वाटतं, तुझ्या मर्जीप्रमाणे मॅनेजमेंटने आणि मी नाचावा? नाही सर. सर, पण एक विनंती आहे, अभ्यासाबरोबर स्पोर्ट्समध्ये सुद्धा आपल्या कॉलेजचं नाव व्हावं. आणि ईशा खरंच खूप बेस्ट स्विमर आहे, आणि ती जर स्पर्धेत जिंकली तर आपल्याच कॉलेजचं नाव होईल. मी माझा निर्णय सांगितलेला आहे. नाही म्हणजे नाही. ऑल स्टुडंट्स गेट बॅक टू युअर रिस्पेक्टिव क्लासरूम्स क्विक. गोंधळ नकोय, वर्गात चला. थांबा सगळे. कॅप्टन, तुमची जबाबदारी आहे आणि तुझीही. माझ्या कॉलेजचे विद्यार्थी कधीही बेशिस्तीने वागणार नाहीत इकडे लक्ष द्यायचं. कॉलेजचं नाव करायचंच असेल तर मोठं करा. मी परवानगी देतो आहे. आय विश यू ऑल द बेस्ट. राजाची स्विमर लय तयार आहे म्हण. तयारी तर आपली पण आहे. साम ताम दंड भेद. Yeah.
लाडा झाला, पाटण सगळा लाडा झाला, सगळीकडे नाव गाजतं आपलं, एकदम पब्लिक सिटी, सगळीकडे नाव आहे. हे बॉम्बे अहो, अशा प्रसंगी तरी कोळसे पाटील म्हणा मान राहतो माणसाचा. अरे तेच ते, आपणच आपल्या हाताने आपली चित रचतोय लक्षात ठेव. ते काय ते म्हणतात ना, सगळीकडे राहिली गावानं नांदवली. कसल्या कोणी वापरताय, टेन्शन चालू आहे ना. अरे माती होणार आहे, अरे कापरासारखं जाळतील आपल्याला. हे कलेचं नाव खराब होत आहे ना, विद्यार्थी आपल्या बुडाखाली इस्तव ठेवतील, एवढ्या एवढ्या फोड येतील खाली. काय पिचायला त्या बहिणीने घाण केली, सगळा डाव आपल्यावरच उलटला. साहेब चौकीत वणवा पेटलाय, विजवला नाही तर बंगल्याची होळी. बंगल्याची होळी त्या बातम्या सांगतो. सर चूक कोणाची हे तरी बघाल की नाही तुम्ही. ज्या मुलीने पिन टोचली ती सुटली, म्हणजे गुन्हेगाराला सोडता आणि कायद्याने वागणाऱ्याला पकडता तुम्ही. राजाच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी संपूर्ण कॉलेज पेटून उठेल. वागून राजाचं नाव खराब करू नका, काहीच होणार नाही राजाला. अरे कॅम्पस की जान, कॅम्पस की जान. इन्स्पेक्टर लांब हाते, मला तुमचा बाईट हवाय. राजाला अटक का, सगळ्या स्टुडंटचा पाठीराखा असणाऱ्या राजावरच नेहमी तुमचा डोळा का? हे बघा मॅडम तुम्ही. हा साहेब, साहेब तुम्ही एक काम करा ना, तुम्ही इकडे एक फायर ब्रिगेडच पाठवून द्या आता. अरे मेल्या वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याचा येडेपणा का करतोयस? दोन वाघ आहे दोन. हा थांब, दुसऱ्या वाघाशी बोल. हा बघा, हे आमचं आतलं जंगट आहे, ते आम्ही आमचं भेटून घेऊ, तुम्हाला पळायची गरज नाही. एक एक काम करा, पहिले राजाला सोडून द्या. हा हो साहेब हो. राजा साहेब तुमची सुटका झाली, सुटका म्हणजे अगदी निर्दोष सुटका झाली तुमची. या तुम्ही. जरा हुशारीनं काम करायला शिका. बिनकुस होतो पिन, बिनकुस होतो पोलीसच्या मंडीत. कसला माणूस येतो माहितीये ना, नाव काय त्याचं? राजा. त्याला नुसतं खुट्टे जरी झालं ना तर 400-500 पैसे शिंगा करतात. काय करो काय कळेल, मला डोक्यात चाललाय माझ्या. तो 400 शेअर घेतले होते, कमी भावात विकावं लागतात ह्याच्यामुळे. ते ह्याच्यामुळे तुझ्या नंदूरची मुलं मुली तुला चांगलीच साथ देत आहेत. नंगे से दुनिया डरे, भ्रष्ट राजकारण्यांसमोर जोवर हक्कासाठी झुंजणारी तरुण पिढी येणार नाही तोवर या देशाची प्रगती होणार नाही. तू चांगलंच काम करतोयस. तू आगीत तेल घाल हो, आधीच राजाच्या मागे आगीचे बंब फिरतायत. तो जातो तिथे रण पेटवतो. विचारांचा वणवा पेटायलाच हवा, सहन करणाऱ्यांना टाचेखाली चिरडलं जातं. जर मत आणि विचार स्वच्छ असतील तर लढा द्यायलाच हवा. कॉलेजची मुलं म्हणजे देशाचं भविष्य, स्वतःच्या हक्काची जाणीव त्यांना असायलाच हवी. ही जाणीव मला आणि माझ्या नंदूरच्या मुलांना नक्कीच आहे. पण उगाच कोणाशी मारामारा करत फिरत नाही आम्ही. पण कुणी अन्याय केला ना तर तोही सहन नाही करणार. इन्स्पेक्टर सिद्धार्थ शिंदेचा मुलगा आहे मी. हे असे 50 गुंठे पाटील ना एका झापडीत लोळवीत, कळलं काका? शांत शांत. शटअप शटअप सखी, एका मवाल्याची बाजू घेऊन तू आईबापाशी म्हणतेस? बाबा प्लीज, तो मवाली नाहीये. अगं पिसाळलेल्या जनावरासारखा तो लोकांच्या अंगावर धावून जातो, मारहाण करतो आणि तो मवाली नाही. त्या राजाचा आणि त्याच्या पाठीमागे वावरणाऱ्या त्या 50 वात्रट लोकांचं रेकॉर्ड आहे. एवढंसं काही घडलं की लगेच रान पेटवतात. राजाने नेहमी स्टुडंटच्या रक्षणासाठी आणि हक्कांसाठी संघर्ष केला. ईशाला जखमी केलं गेलं, राजा संतापला कारण त्या मुलीवर भ्याड हल्ला झाला म्हणून. काय बोलते, खर तर राजाचा आधार वाटतो स्टुडंट्सना. आर यू ओके सखी, आर यू ओके?
एका फालतू माणसाची बाजू घेऊन तू आई बापाशी वाद घालतेस? अहो बाबा पण इनफ इनफ. काय करायचं राव, कात्री धरले त्या गुंठे पाटलानं. केतनराव कसं असतंय, उंच उडी मारण्याआधी चार पावलं माग यायचं असत. येऊयात माग. मी तुम्हाला त्या स्पर्धेकरता जाण्याकरता परवानगी दिली तर तिथे त्या स्विमिंग पूल वरती एका क्षणामध्ये एकदम गँगवॉर. अरे काय काय विद्यार्थी आहात की काय प्रोफेशनल गुंड आहात? कायदा हातात घेण्याचा आगाऊपणा करायला कोणी सांगितलं होतं? तिथे त्या स्पर्धेचे आयोजक नव्हते, त्यांचा कोणी स्टाफ नव्हता, होता की नव्हता? तुम्हा लोकांच्या या असल्या चुकांमुळे शिक्षण संस्था, शिक्षक, प्राध्यापक यांची नाचक्की होत असते. मला शरम वाटते तुमच्या सारख्यांची. तुम्हाला मोठा पुरुषार्थ वाटतो काय? पोलीस आपल्याला धरून देतात, हातकडा घालून देतात, वरात काढतात, धिंड काढतात, मग तुम्ही तिथे गेल्यानंतर धुडगुज घालता, पोलीस चौक्यांसमोर निदर्शनं करता, आरडाओरडा करता. माफ करा सर, पण युनिव्हर्सिटी मधल्या कुठल्याही मुलीची कोणी छेड काढताय मी नाही सहन करू शकत. सर, ईशा हरावी म्हणून भैरवच्या ग्रुप मधल्या एका मुलीने तिला इजा केली आणि सगळ्यांनी पाहिलं तिकडे. शिक्षक असो किंवा विद्यार्थी, दोघांनाही सन्मानाची वागणूक मिळायलाच हवी. आणि तरी तुम्हाला असं वाटतंय की मी चुकीचं केलंय किंवा मी चुकलोय, तर तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे सर. हे आले, डोकं दुखतंय? हे डोकं दुखतंय? ते काय डोक्याचं आधी? तुझे काही केलंयस भैरव, त्याला क्षमा नाही. सर चुकलो, माफ करा. घंटी वाजते. हॅलो. बोला. काय आला ना भैर्या? हो आला. माफी मागितली ना? तो काय बेशरमच आहे, माफी मागितली. पण माफी मागून या गोष्टी संपणाऱ्या नाही आहेत बरं का मास्टर? मिठो आहे लफड. काय मास्टर, पोर आहेत दंगा मस्ती करणार, आपण जरा धंद्याचं बघूया. मी तुमच्या संस्थांमधून अनेक वर्ष शिकवतो आहे. मी असं समजतो, माझी अशी छोटीशी अपेक्षा आहे की तुम्ही आजपर्यंत मला अंतर्बाह्य ओळखलेलं असेल, आणि म्हणून मी त्या अधिकाऱ्याने तुम्हाला सांगतोय की बेशिस्त विद्यार्थ्यांना पाठीशी घालणं ही फार मोठी चूक ठरू शकेल. नमस्कार. काय ग, काय बिनसलं राजाचं? काय कळत नाहीये, तू विचार. राजा, मी चिडलोय फार. काय, मला कालच भेटले होते डॉक्टर. ते म्हणाले काय चाललंय आईचं, गेली 20 वर्ष तू पायपीट करतेस त्या आदिवासी पाड्यात, बंद कर ना ते सगळं. आधी सही एक हार्ट अटॅक येऊन गेलाय तुला, प्लीज प्लीज बंद करे. तू आपलं दुकान सांभाळ, कॉलेज सोड, जमील? जगण्याला विचार असावा, ध्येय दिशा असावी, तलवारीच्या पात्यासारखा विचार. म्हटलं तर संहारक, म्हटलं तर रक्षक. तुझेही विचार उत्तमच आहेत, पण ते संहारक होऊ देऊ नकोस, संरक्षक होऊ देत. हाती घेतलेलं काम कधी अर्ध्याळ सोडू नकोस. वचन दे. रवी कसा आहेस? बाबा कसे? बरे बरे. एक पैसे ठेव. हो. आणखीन लागले तर सांग मला. हो हो, काळजी करू नको आणि ऑपरेशन वेळेत करून घे. धन्यवाद. अय रोमिओ जुलेट, काय चाललंय तुमचं? जा क्लासमध्ये बसा, चल.
याकरता पाठवतात काय बाबा कॉलेजमध्ये तुम्हाला? राजा, तू ना रागावर कंट्रोल ठेव जरा. चिडला की किती बेभान होतोस तू. काय झालं? हसण्यावर नेऊ नकोस. मान्य न्यायासाठी लढतोस तू, पण किती दुश्मन वाढवणार आहेस. असं काय नाही होत घरात. तू कशाला एवढी काळजी करतेस? कारण मी काय कर, कारण अधिकार आहे माझा, मैत्रीण आहे मी तुझी. ओके. सर, हॉस्टेलवरच्या मुलांना विषबाधा झाली आहे सर. काय? आईला या अण्णा चतर. हॉस्टेलच्या मेसमध्ये आपण जे जेवण देतो विद्यार्थ्यांना, त्या जेवणामधून विषबाधा झालेली आहे. फूड पॉइझनिंग झालेलं आहे 20-25 मुलांना. मास्टर काहीतरी बोलू नका. ही पोरं बाहेर काहीतरी हरबट सरबट खातात आणि कॉलेजच्या नावावर बिल फाडतात. नाही मास्टर, एक पैसा देणार नाही मॅनेजमेंट. मॅनेजमेंट एक पैसा देणार नाही. एक सुद्धा पैसा देणार नाही मॅनेजमेंट. पांड्या ऐकलं कोळसे पटेल म्हणाव तेच ते. सर मला प्लीज अडवू नका. मला आता कुणी अडवलं ना, मी त्याला सोडणार नाही. मग तो कुणी असला तरी चालेल. माझी हीच पद्धत आहे. दिली तर टाळी, नाहीतर गोळी. तू काय दादागिरी करतोयस? मी अजून दादागिरी दाखवली नाही माझी. सर आज अण्णाच्या मेसमध्ये जाऊन जे 22 विद्यार्थी मरणाच्या दारात उभे आहेत ना हॉस्पिटलमध्ये, त्यातल्या एकाला जरी काही झालं ना, मग दाखवीन मी माझी दादागिरी. याचे परिणाम? गोळी घाला सर. माझं काही चुकत असेल ना तर गोळी घाला मला. काही लक्षात येत आहे का? हा का उजाडलं का काय? कानाखाली जाळ काढला ना, सगळीकडे लख प्रकाश पडेल. पापाचा घडा भरत चाललाय तुमचा पाटील बंधू. कॉलेजमधून, ऍडमिशन मधून, डोनेशन मधून सगळीकडून पैसे कमवत आहे. मेसच्या जेवणातून सुद्धा पैसे कमवत आहे. व्याजा सकट वसूल करेन, व्याजा सकट. ए विद्यार्थी समजून ऐकून घेतो तो जास्त करतो करे. एक अशी देईन ना कानाखाली. पण मॅनेजमेंटची विद्यार्थ्याला मारहाण अशी बातमी म्हणून गप बसतो आम्ही. आणि आम्ही काय करायचंय? तू कोण आम्हाला शिकवणार टिकोजीरावर? राजा सिद्धार्थ शिंदे, तुम्ही मजा मारता इकडे आणि तिकडे. आता या क्षणी 22 विद्यार्थी मृत्यूशी झुंज देत आहेत. अर्धा पैसा स्टुडंटचा, अर्धा पैसा मॅनेजमेंटचा, हा नियम धाब्यावर बसवताय तुम्ही. त्या 22 विद्यार्थ्यांपैकी एक जरी मेला ना, तर या बंगल्या सकट तुम्हाला दोघांनाही जाळून टाकेल.
22 विद्यार्थ्यांना मेसच्या जेवणातून फूड पॉइझनिंग झालं. ही घटना अतिशय गंभीर आहे. मॅनेजमेंट यावर विचार करेल का? राजा शिंदे व नंदूरच्या कार्यकर्त्यांनी जर मदत केली नसती तर भीषण घटना घडली असती. मी रसिका सोमण, STV. शांत हो राजा, शांत हो. हे बघ, तुझा तुझ्या रागावरती ताबा नाही राजा. काय करायला पाहिजे? मी काय करायला पाहिजे? कुठे पाटील 25-25 कॉलेज आहेत त्याची, MLA होता तो. मग काय करू? म्हणून त्या विद्यार्थ्यांचा जीव घेणार तो? शिक्षणाचा बाजार करणार तो? असे शिक्षण मारशी असे? उलट त्यांनी धावून यायला पाहिजे होतं मुलांचा जीव वाचवण्यासाठी. तिकडे दारूड हसत बसलाय बंगल्यावर तो. राजा, हीच वेळ होती का? आणि आपण आपल्या पद्धतीने बंदोबस्त करतोय ना त्यांचा. कसला बंदोबस्त? कसला बंदोबस्त? हे अशा माणसानं आजच ठेचायला पाहिजे होतं. राजा, हा सगळा प्रकार ताईला कळलाय. मग कळलं तर काय? आई पण म्हणेल मी जे करतोय ना ते बरोबरच करतोय. मॅनेजमेंट कडून मदतीची अपेक्षा नव्हतीच. अशा वेळी नंदूरची झोळी कॉलेजमध्ये फिरत असे. राजाने आदेश देताच हजारो स्टुडंट्सनी पैशाची मदत केली आणि फूड पॉइझन झालेल्या स्टुडंट्सचे प्राण वाचले. सर, ती 22 मुलं एकदम ठणठणीत बरी झाली आहेत. राजा आणि तुमची नंदू टीम होती ना, म्हणून ती मुलं वाचली. हं, बरं, चला चला लवकर. हो, हो, हो. हा सुंदर मुखड़ा, हा चांद का टुकड़ा, हरणीचे डोळे, ओठ पाकळ्या. कामनाला आज लागली हुरहुर बावरी. ओ ना कळे हे स्वप्न पाहतो मी की भेट ही खरी. हाय नजरेची ही अशी जादू, भरकटावे मी सावरावे तू. राहिलो ना मीत माझा हो, महकी हवाओं में तू, बहकी घटाओं में तू. मैं जो आंखें मूंदूं अगर तू ही तू, तू ही तू. महकी हवाओं में तू, बहकी घटाओं में तू. मैं जो आंखें मूंदूं अगर तू ही तू.
स्वप्न परी तो आसमानीची सरवले त्या इंद्रधनुची थरथरणारी अल्लण एक कणी स्वप्न परी तू आसमानीची सरवले त्या इंद्रधनुची थरथरणारी अल्लण एक कणी हो जिंदगी भर पाहिला जो चेहरा स्वप्नातला गुणती पटली पाहिले जेव्हा तुला राहिलो ना मीच माझा हो महकी हवाओ में तू बहकी घटाओ में तू मैं जो आंखें मूंदू अगर तू ही तू तू ही तू महकी हवाओ में तू बहकी घटाओ में तू मैं जो आंखें मूंदू अगर तू ही तू शुभ्र धुक्यातून अबलख घोडा आला उधळून तू माझ्या स्वप्नातील राजकुमार इश्क है हो परी कथेच्या शुभ्र धुक्यातून अबलख घोडा आला उधळून तू माझ्या स्वप्नातील राजकुमार हो शब्द झाले रे मुके बोलती की घटाओ में तू मैं जो आंखें मूंदू अगर तू ही तू तू ही तू इश्क है 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 आ गरे गरे धरे धरे धनी धरे धनी धरे धरे इश्क है इश्क है इश्क है इश्क है इश्क इश्क है बोलायचं कळत नाही पण सखी मला तुझ्याशी लग्न करायचं सखीनं लग्नाला होकार देताच संपूर्ण युनिव्हर्सिटीतली मुलं आनंदाने बेभान झाली सखीनं मात्र वादळाला आमंत्रण दिलं होतं सखीचे वडील प्रिन्सिपल भास्कर विष्णुपंत कोचरेकर कमालीचे संतापले हा सरळ सरळ विश्वासघात आहे प्रेम आहे म्हणे ही आमच्या विचारांची भावनांची ही थट्टा करतेस तू घर घराण्याची अब्रू याबद्दल तर मी काही बोलतच नाही पण आपल्या वडिलांच्या प्रतिष्ठेचा तरी विचार केलायस का तू अरे कोण आहे तो कुठल्याही चांगल्या घरामध्ये जन्माला आलेला सुसंस्कृत मुलगा हे अशा तऱ्हेचं बघतो राजा म्हणे राजा आज 50 दवाळखोर मुलांचा नेता तो राजा काय झाळपळ काय दंगे काय घोषणा काय तुमचा गैरसमज होतोय म्हणून बोलावं लागतंय अगं काही बोलण्यासारखं शिल्लक आहे का आता हे संस्कार आहेत का आमचे तुझ्यावर नक्कीच नाही तुमच्याच संस्कारात शिस्तीत वाढले मी
मला माझ्या सुखाबरोबर तुमच्या प्रतिष्ठेचीही काळजी आहे. विश्वास ठेवा बाबा, राजा तुम्ही समजताय तसा गुंड मवाली नाही आहे. स्टॉप इट सखी, स्टॉप इट, स्टॉप दिस नॉनसेन्स. तू त्याच्या प्रेमात पडावं एवढी त्याची लायकी नाही आहे. मला त्याचं नाव या घरात कोणी घेतलेलं मला आवडणार नाही. जोड आलाय मग शोभल भाऊ. अरे पण जोडी जमायला तर हवी ना. हो, आणि अरे प्रिन्सिपलची मुलगी आहे सखी. अरे पण ती प्रेम करतेच ना राजावर. सर विरोध करतील लग्नाला. टेन्शन तर आहेच आहे पण सखीची पण हिम्मत आहे. किती हसताय ताई. अहो गंमत आहे रे साने, म्हणजे आमचं भूत प्रेमात पडत. माझा तर विश्वासच बसत नाहीये. काय रसिका, हा प्रेमात काय राजा, हीच का ती वेडी. बघू बघू. अगं असू दे असू दे सखी, तू तुझ्या नावाप्रमाणेच माझ्या राजाची सखी हो. या भूताला सांभाळणं इतकं सोपं नाहीये. आधी राजा विद्यार्थ्यांचा, मग आपला. सखी, माझा राजा सच्चा माणूस आहे. पेटला तर वणवा आणि मायेची फुंकर घातलीस तर हळवा. अगदी त्याच्या वडिलांसारखाच सच्चा, प्रामाणिक, जीवाला जीव लावणारा. पण अशी असल नाणी भ्रष्ट बाजारात चालतात कुठं. यांना तरी कुठं जगू दिलं. प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, त्यांना त्यांच्या भ्रष्ट साथीदारानं एन्काउंटरमध्ये मारलं. शहीदाची बायको आहे मी आणि हा त्यांचा मुलगा. जीव गेला तरी कर्तव्याला चुकणार नाही. सांभाळ याला. आज मी माझ्या राजाला तुझ्या स्वाधीन करते. रसिका, काय झालं बाळा? काय नाही, आनंद अश्रू आहे, हॅपी आहे मी. हे बघ रसिका, राजा माझाच आहे. राजा आधी माझा, मग इतरांचा. खूप प्रेम करतेस ना राजावर? हो, आणि करत राहीन. कसं असतं ना सर, प्रेम म्हणजे प्रेम असावं, त्या स्वार्थ नसावा. राजा खुश तर मी पण खुश. अरे भाई, कोळशे गुंठे पाटील देतो ना रे पैसा, दारू हा खायचं प्यायचं आईश करायची. घे घे, अख्ख्या कॉलेजमध्ये वाटतो का नाही बघ. काय लाजा विकून खाल्लं का रे तुम्ही लोकांनी? हा काय कॉलेजचं हॉस्टेल आहे की दारूचा अड्डा आहे? दारू वाटली वाटतं गुंठे पाटलांनी इलेक्शनसाठी. राजा तू तुझ्या मार्गाने जा. तेच सांगतोय तुला, मला माझ्या मार्गाने जाऊ दे. अडवा आलास ना तर मुळासकट उपटून काढेल. दिली तर टाळी नाहीतर गोळी. हे बा, माझं सांगण्याचं कर्तव्य आहे तेवढं मी काम करतो. माझ्या मते तुम्ही तुमच्या राजकारणामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ओढून नाहीयेत. मास्टर मला सांगा, आमचा धंदा काय आहे? शिक्षण आहे ना. कॉलेज कोणाची आहेत? आपलीच आहेत ना. आपली बघा प्रवा तुम्ही. अहो काय, आमचीच पोरं आहेत.
खातील पितील जाहिरात करतील निघून जातील आहे काय त्याच्यामध्ये. माननीय गुंठे पाटील कोळशे पाटलांचा भाषण लग्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एका परिवारातले म्हणून जमलेलो आहोत. तर कसं आहे, आम्हाला तुमची मदत हवे. करूया ना. चला. आपण इथून पळायचं का? नाही, मारखाने अगोदर पळून गेलेलं बर. सर, त्याआधी आमच्याही काही मागण्या आहेत. ऍडमिशन देताना जी डोनेशन घेतली जातात ती आधी बंद करा. लायब्ररीमध्ये विद्यार्थ्यांसाठी चांगली पुस्तकं द्या. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस या खेळांसाठी चांगली साहित्य द्या. विद्यार्थ्यांना शांतपणे झोप लागेल असे चांगले बिछाने द्या. आणि बिछाण्यासोबत आणखी काय नको का? आणि दारू देताना विद्यार्थ्यांना त्यापेक्षा विद्यार्थी जे पैसे भरतात ना ते पैसे भरून आम्हाला ज्या सोयी मिळत नाहीत ना त्या द्या. मी स्वागताची फॉर्मॅलिटी नको. आत्तापर्यंत झालेली माझी नाचक्की पुरेशी आहे. सर एक मिनिट, एक मिनिट. माणसं पोच विसरतात, नको ती धाडसं करतात आणि आमच्यासारख्यांच्या मुंड्या मुरगळून आपल्या असभ्य विचित्र वर्तनाने आमच्यासारख्यांचं जीणं असह्य अशक्य करून सोडतात. मी आता प्रिन्सिपल म्हणून आलेलो नाही, एका संस्कारित मुलीचा बाप म्हणून आलेलो आहे. ही थट्टा थांबव. तू आजपर्यंत कॉलेजामध्ये जो काही हैदोस घातलास, दुडघुस घातलास, त्याच्या पाठीमागची कारणं समजून घेतल्यानंतर, जाणून घेतल्यानंतर मी गप्प राहायला लागलो. पण आता माझ्या मुलीला नादी लावून आमच्या सुखांची अपेक्षांची अशी राख रांगोळी करू नकोस. आपला जावई हा एक गुंड, अशिक्षित मवाली आहे, ही बाब कुठल्याही मुलीच्या बापाला ही आनंददायी किंवा प्रतिष्ठेची वाटणार नाही. अर्थात आमच्या सखीला हे लक्षात येत नाही, हे माझं दुर्भाग्य आहे. म्हणूनच तुला सांगतोय, निदान तुझ्या बाजूने तरी, तू तरी हा खेळ थांबव. शापवाणी वगैरे नाही. एक सांगतो, आम्हा आईबापांना वेदना देऊन, दुःख देऊन तुला काही मिळणार नाही, सुख मिळणार नाही, एवढं लक्षात ठेव. जरा बाहेर या. <Yeah. laughs>
आई काय काय नाही होणार तुला काय नाही होणार आई काय नाही होणार काय हां काय सखी सखी हां रसिका बोल तू लगेच हॉस्पिटल आई ताईंची तब्येत खूप खराब होते कुठे आहे कोणत्या हॉस्पिटलला सिटी हॉस्पिटल तुझ्याबद्दल सतत विचारतात लवकर ये बरं मी लगेच निघते सखी कुठेही जायचं नाही या वेळेला राजाची आई सिरियस आहे ग जायचं नाही म्हटलं ना मला जायला हवं तो वाट बघत असेल माझी एकदा सांगून कळत नाही का तुझा विश्वास नाही आहे माझ्यावर मला जायचंय आणि मी जाणार आहे सखी अहो अहो काय आहे सगळं अवघडून बसलंय लाज वाटते कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवली नाही पोरीने ताई ताई तुला बरं वाटेल ताई आई आई सखी तुझे वडील राजाचा राग करतात पण तू राजातल्या सच्च्या माणसाची पारख केलीस अग तुमचं लग्न म्हणजे 16 वर्षी पोळी तू एक कर माझ्या राजाला जप तो तुझ्याशिवाय नाही जगू शकणार आई म्हणजे राजाचं दैवत होतं राजा पोरका झाला माझी जागा माझ्या न कळत सखीने घेतली तरीही का कोण जाणे मी आनंदी होते कारण इतरांपेक्षा राजा सर्वात आधी माझा होता माझा मित्र राजाच्या हळव्या झालेल्या मनाला मात्र त्याचे काका काकू डागण्या देत राहिले मानसीला जाऊन 1 महिना झाला तेव्हा आता तू आपली सोय बघ अरे ही काय धर्मशाळा नव्हे अरे बघावं तेव्हा तुझी ती टवाळखोर पोरं इथेच पडलेली असतात अघळ पघळ बोलू नका हो स्पष्ट बोला हो दुकान माझ्या भावाचं म्हणजे तुझ्या बापाचं होतं ते तू ठेव आणि परत या घरात पाऊल ठेवणार नाही मी राजा खूप डिस्टर्ब आहे तू त्याला भेटायला हवं काकाने राजाला घराबाहेर काढलंय काय अगं पण रसिका माझ्यापेक्षा राजाला तू हो पण यावेळी राजाला तुझी जास्त गरज आहे तू जा आणि काही गरज वाटली तर मला सांग मी आहेच मी जाऊन येते राजा काय झालं तू इतका उदास कायस हे बघ तुझं दुःख ते माझं पण दुःख आहे ना शेकडो विद्यार्थ्यांचं दुःख आहे निदान त्यांच्यासाठी तरी तुला सावरायला हवं ना शिवाय मी पण आहे ना तुझ्यासोबत अशीच राहशील कायमची माझ्याजवळ
कुठे जाणार आहे मी? इथेच आहे मी तुझ्या जाऊ. काय पार्टनर, म्हणजे उहट हसतात पण डोळे डोळे रडतात. काही कामाचं बोलायचं नसेल तर मी फोन ठेवू का? मवाली माणसाशी पुरीचं लग्न लावून देणार तेव्हा माझ्या वैयक्तिक गोष्टींमध्ये दखल देण्याचं काही कारण नाहीये तुम्हा लोकांना. वैयक्तिक राहिले कुठे? कॉलेजच्या चौवाट्यावर, कॅम्पसच्या कट्ट्यावर मस्त रंगते लव स्टोरी. आमच्या कॉलेजचं नाव खराब होणार मास्टर. वरीला आवरत तुमच्या. हे बघा, माझ्या मुलीच्या बद्दल काय निर्णय घ्यायचा ते माझं मी ठरवेन, त्यामध्ये तुम्ही लक्ष घालण्याचं आणि बोलण्याचं काही कारण नाही आहे. मी फोन ठेवतोय. दागण्या देण्याची एकही संधी सोडत नाही ती पाटील कंपनी. अगं ते पाटीलच कशाला, आपल्या कन्या काय कमी आहेत का? बोलणाऱ्यांना तरी काय दोष देणार म्हणा, आपलंच नाणं खोटं आहे, त्याला काय करणार आपण तरी? ट्रस्टी पाटील बोलणारच, कारण मुळात त्यांची दृष्टीच तशी आहे. अच्छा, म्हणजे तू जे काही करते आहेस ते सगळं दिव्य आहे असं तुला सुचवायचंय? सगळे हसतायत आम्हाला. तुमच्या मुलीला हा मवालीच भेटला का प्रेम करायला असं विचारतायत? तसं नाहीये. युनिव्हर्सिटीतल्या विद्यार्थ्यांना त्याचा उगाच आधार वाटतो का? आणि बाबा, तुम्हीच सांगितलं ना की प्रामाणिकपणा ही खरी प्रतिष्ठा असते म्हणून. त्याची ही जी काही पद्धत आहे ती चुकीची आहे, आणि माझ्या मुलींनी असल्या मुलाशी लग्न करणं वगैरे हे मला खपणार नाही. बाबा प्लीज, तो एका चांगल्या घरातला मुलगा, त्याचे वडील हे प्रामाणिक पोलीस ऑफिसर होते जे एनकाउंटर मध्ये शहीद झाले, ही प्रतिष्ठा नाही. अनेक कष्ट उपसून त्याच्या आईने आदिवासी लोकांसाठी कामं केली आहेत, खूप मदत केली आहे त्यांना. हे संस्कारितपणाचं लक्षण नाही? मला तुझी ही संस्कारांची लक्षणं नको आहेत सखी. मला निर्णय हवाय, तो तूच घ्यायचा आणि तो लगेच घ्यायचा. काय झालं? सखी आली आहे तुझ्याकडे कायमची. खूप विचारपूर्वक निर्णय घेतला. माझ्या मनात बाबांबद्दल नितांत आदर आणि तो राहील. मला हेही माहिती आहे त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर आणि तुझंही. पण अशी वेळ येते ना की तिथे एकच मार्ग निवडावा लागतो. दोन मार्गांवरून एकाच वेळी नाही चालता येत. ठीक आहे, एकत्र राहायचं आहे ना, मग लग्न करावं लागेल. उद्या सकाळी ओंकारेश्वरीच्या मंदिरात मी सखी बरोबर लग्न करतोय. घेते शपथ, ओढेन नंदूड आणि आपल्या संसाराचा गाढा.
घेते शपथ, ओढेन नंदूड आणि आपल्या संसाराचा गाढा, भरवून राजाला काका हलवाईचा पेढा. सवे तुझा शृंगारली आज माझी प्रीत ग, अधीर अधीर मन माझे ओठावरी गीत ग. तुझी माझी जन्माची साथ राहू दे तुझा शृंगार लियाज माझी प्रीत रे. हां धीर धीर मन माझे ओठावरी गीत रे. मगन जंगल झरना पानी एवरीबॉडी वॉचिंग प्रेम कहानी, बात न करना लफड़ा न करना राजा का है हनीमून ओ बाबा. मगन जंगल झरना पानी एवरीबॉडी वॉचिंग प्रेम कहानी, लफड़ा करना राजा का है हनीमून ओ बाबा. गंध हा नवा नवा हो, स्पर्श हा हवा हवा हो. गंध हा नवा नवा, स्पर्श हा हवा हवा. गुलाबी मीठी तला प्रणय हा हवा हवा. गुलाबी मीठी तला प्रणय हा हवा हवा. हो अर्धांगिनी तुझी रे, मी तूच माझा मीत रे. अधीर अधीर मन माझे ओठावरी गीत रे. तुझी माझी जन्माची साथ राहू दे. सवी तुझा शृंगारली आज माझी प्रीत रे. अधीर अधीर मन माझे ओठावरी गीत रे. माझा श्वास ग, अधीर अधीर मन माझे ओठावरी गीत ग. आभाळाच्या चंद्राला हेच सांगणे, तुझी माझी जन्माची साथ राहू दे.
हो सवे तुझा श्रृंगारली आज माझी प्रीत अधीर अधीर मन माझे ओठावरी गीत ग अगर सखी चाण ग आज पुन्हा काय नाही काही काही सवयी अशा असतात इतके घट असतात की काढायच्या म्हटलं तरी काढता येत नाहीत. लिहिलेलं असतं ना ते पुसता येत, कोरलेलं असतं ते जोता येत नाही. चला उठा. उठना, चहा दे. जाणार आहे, रात्रभर जागले. मी ना जागलो. उठ, चल उठ. उठ, उठ नाही तर उचलून नाही ना. उचलून तू. मी म्हणजे का नेऊ शकत नाही. नाहीच. अरे तू पण ना राजा, खरंच काय हे. सोड ना. अरे राजा सोड ना रे, सोड. किती दिवस सुट्टी घेणार, लग्न तर होऊन गेलं. पण राजात वाईट काय हो. वाईट उलट कोणालाही अभिमान वाटत. सिलेबसप्रमाणे विद्यार्थ्यांना जो अभ्यासक्रम शिकवायचा आहे तो शिकून पूर्ण झाला. सर झाला नसेल तर इतर गोष्टींमध्ये लक्ष देण्यापेक्षा सिलेबसकडे लक्ष द्या. सर सर काय झालं. काही नाही रे, विचार करत होत की बाबा मला कधी क्षमा नाही करणार. थोडा वेळ दे सखी, होईल सगळं व्यवस्थित. आपण जाऊ त्याला भेटायला. ते तुझा अपमान करतील रे. मग करू देत ना, आई वडीलच आहेत ना. आणि आई वडिलांकडे कसला मान अपमान. आपण जाऊ त्याला भेटायला. खरंच राजा. राजा, मॅनेजमेंट आणि प्रिन्सिपल यांच्यामधील वाद चिघळायला लागला आणि न कळत सखीवर त्याचा ताण यायला लागला. सखीची तब्येत बिघडायला लागली. राजा कासावीस झाला. सखीला वाटलं की बाबा आपल्याला क्षमा करतील, पण तसं काहीच घडलं नव्हतं. आता कोणावर सटकली. स्वतःवरच. गेल्या कित्येक महिन्यात सखीला एक क्षणही सुखाचा नाही देऊ शकलो मी.
वेडा झालायस? मी बघते सखीला, तू तुझी काम सांभाळ. काय ग सखी, काय झालंय? काही नाही ग, आता ठीक आहे. तू आलीस ना की आधार वाटतो. अरे काय येणार नाही, इतक्या गोड मैत्रिणीच्या हाकेला मी जग विसरून येईन. चल आपण डॉक्टरकडे जाऊ, दुखणी अंगावर काढायची नाही, कळलं? चल चल उठ उठ. काय झालंय डॉक्टर? प्रकरण थोडं गंभीरच दिसतंय. काय काय झालं? हळू चाल. काय झालं? काय पण काय झालं? अरे रडते का? हळू, ठीक आहेस ना? सांग ना काय झालं. अरे काय झालं सांग ना मला, काय चाललंय? काय झालं? काय झालं? रडते काय? काय कसं सांगू तुला? अरे कसं म्हणजे तोंडाने सांग, काय झालं? काय झालं राजा? सखी, सखी आई होणार आहे. हळू हळू, हॉस्पिटल आहे, हळू. राजाची टोळी लाज लाजुनी चिंब भेजली रंगबिरंगी होळी. रंगरंगुनी धुंद झाली राजाची टोळी, लाज लाजुनी चिंब भेजली रंगबिरंगी छोरी. तान्हुली सोनुली चाहुल खुशीच कोमल पाहुल, तान्हुली सोनुली चाहुल खुशीच कोमल पाहुल. सतरंगी आनंद अतरंगी हा छंद, मस्तीचा करू कल्ला. आला रे आला शिंगा, करूया दंगा घालूया पिंगा. आली रे आली रंगेली होळी, भरून पिचकारी जल्लोष जारी बेहोश सारी. खेळू रे खेळू रंगांची खेळी. शिंगा करूया दंगा घालूया पिंगा. आली रे आली रंगेली होळी, भरून पिचकारी जल्लोष जारी बेहोश सारी. खेळू रे खेळू रंगांची खेळी.
नाचो गाव दुनिया गेली उडत आपलं नाही अडत झिंगुनी आज रंगू चला. नाचो गाव दुनिया गेली उडत आपलं नाही अडत झिंगुनी आज रंगू चला. होळीच्या आगीत वाईट जाळा रंगांच्या साथीनं आयुष्य फुलवा. होळीच्या आगीत वाईट जाळा रंगांच्या साथीनं आयुष्य फुलवा. आला रे आला शिमगा भांगड धिंगा मारूया बोंबा. आली रे आली रंगेली होळी भरून पिचकारे जल्लोष जारे बेहोश सारे खेळो रे खेळो रंगांचे खेळी. आला रे आला शिमगा आला रे शिमगा आलूया पिंगा आली रे आली रंगीली होली. आला रे आला शिमगा आला रे आला 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 रे आला 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 रे आली रंगीली होली. आला रे आला शिमगा. कॅप्टन माझ्यासाठी ही काही आनंदाची बातमी नाहीये सर. आमचे हे ना अगदी टोकाची भूमिका घेतात. कारण एक चूक झाली की चुकांचा गुणाकार सुरू होतो. अहो लहान आहे आपली सखी आणि कसे का असे ना जावई प्रेमाने सांभाळतात ना तिला. तो माझा जावई नाही आणि ती माझी मुलगीही नाही. बाबा सखी कॅप्टन त्यांना जायला सांगा. रात्रीची वेळ आहे तिथे उगीच तमाशा नको आहेत. जे काही आमची उरली सुरली आहे भरत तेवढी तरी राहू द्या म्हणा. सर काही चूक झाली असेल तर ती माझी आहे. यात सखीचा काही दोष नाही. मी माफी मागतो तुमच्याकडे. कॅप्टन सर एक मिनिट. सर सर मी गुंड नाही आहे. तुमच्या मते माझी अन्याविरुद्ध लढा देण्याची पद्धत चुकीची असेलही पण मी आज ताकद कुणावरही अन्याय केलेला नाही आणि कुणावर अन्याय होऊनही दिला नाही. माझं सखीवर मनापासून प्रेम आहे आणि मी वचन देतो आई मी सखीला आयुष्यभर सुखी ठेवण्याचा प्रयत्न करेन. तुमचा आशीर्वाद असू दे. येतो आम्ही. सखी घ्या रे चहा घ्या सगळ्यांनी. हा घ्या पटकन. आता भाभी पण दूध पिणार आहे मस्तपैकी फर्स्ट क्लास आहे की नाही. घे दूध घे मी औषध देतो. नको रे. का दुखतंय पोटात खूप? पण भाभी औषध घेतलं तर बरं वाटेल ना. घेणार सगळं घेणार. काय आमच्याकडे पद्धत आहे ना नवऱ्याने स्वतःच्या हाताने भरवावं लागतं मग ते पोटात जात. चला चल बरणी. ए चुडे मिळेल ओ काकू ए बँडेड. चला डोळे बंद करा. ए चलो एक साथ. आता मी भरवणार आहे तुमच्या भाभीला. चला घे. नको. तू पण तू सुद्धा नाही जेवलास ना रात्री. आधी तू घे. अरे पण तुला माहित आहे मी पत्नी व्रत आहे. आमच्याकडे कसं आहे बायको उपाशी मग नवरा पण उपाशी. राजा काय रे. राजा चल लगेच कॉलेजात जाया हवं. काय झालं? गुंठेन कोळसे पाटील आलेत कॉलेजात. काहीतरी घोळा आहे. चल लवकर तू जा. काम महत्वाची. काळजी घे. खाऊन घे पण परणी. काळजी घे बाबीची. Thank you.
सर्वे साहेब हे बघा हे जे दिसतंय ही सगळी जमीन आपली आहे. अशी आमची पाच मैदान आहेत. पाच पाच नाही हो साहेब. अच्छा आमची दहा मैदान आहेत. म्हणजे यांचे पाच माझे पाच माझे पाच विसरले का तुम्ही कुठे. हा साहेब कामात आहेत. आले युनिव्हर्सिटीचे पितामह आले. अगदी वेळेवर आलात तुम्ही पितामह. हो बरोबर साहेब. करा इकडं सात सात मधली बिल्डिंग ही उभी करा. काय राजा नवी फॅकल्टी नवी बिल्डिंग. विद्यार्थ्यांना खेळायला ग्राउंड नको. शुभ बोलणाऱ्या ते हे म्हणे मांडवाला आग लागली. पहिल्यांदा पहिल्यांदा तुम्ही करेक्ट वर्ड वापरली म्हणजे हा नाऱ्या नाही. हा मग जमिनी आमच्या पैसा आमचा. पैसा तुमचा नाही विद्यार्थ्यांचा आहे. हजारो विद्यार्थ्यांकडून पैसे घेतलेत ना डोनेशन म्हणून त्यावर उभा आहे तुमचा हा डोलारा. आणि या हजारो विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन सुद्धा तुम्ही फसगत करताय त्यांची. हे बघ विद्यादाने महादान विद्यादाने महादान ते आम्ही दोघं करतो म्हणून आम्ही महान कळलं का नादान. दरवर्षी विद्यार्थ्यांकडून पैसे घेता मेंटेनन्सचे हॉस्टेलचे जेवणाचे पण तरी सुद्धा त्यांना अस्वच्छ असं घाणेरड जेवण मिळत. कॉलेजच्या भिंती बघा गेली 12 वर्ष त्याला चुना सुद्धा लागलेला नाही. ग्राउंडची अवस्था बघा अख्खं कॉलेज आजागळ अस्वच्छ झालेलं आहे. बस झालं तुम्हाला दिलेली वेळ संपली. आता आमच्या मागण्यांचा विचार व्हायलाच हवा. जे आहे ते तसंच राहणार. काय आहे प्ले ग्राउंड मुळे जागा अडते. अरे प्ले ग्राउंड प्ले ग्राउंड प्ले ग्राउंड. अरे कॉलेज आहे तुम्ही तर काय खेळला होता का शिकणार कधी. प्ले ग्राउंड वर इमारत होऊ देणार नाही. धमकी कोणाला देतो. चल मध्ये मध्ये बोललास ना तसा लाफा देईन ना. म्हणजे आमच्या समोर आमच्या माणसावर हात उचलणार तू. डोळे दाखवू नका. डोळे कोणाला दाखवतो तू तसं पोट करून डोळे करून घेणार. खूप दुखतय. हॅलो डॉक्टर भाभीची तब्येत खूप खराब झाली आहे. तिला खूप त्रास होतोय. शिक्षणाचा धंदा करताय ना तो तरी इमानदारीत करा. ए तमाशा बंद कर तुझा. चाल पैसे आमचे कल्पना आमच्या जमीन आमच्या आणि तू आम्हाला शांतपणा शिकवणार काय टिकोजीराव. दरवेळेस हे 50 टाळके घेऊन येतो आमच्याकडे दबाव निर्माण करतो आमच्यावर. तू इथं 2 माणसं वाढली. आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. यापुढे एका जरी विद्यार्थ्याचं नुकसान झालं ना तर लक्षात ठेवा. माग घ्या छाती माग घ्या. चला काय ना काय हे बघ चर्चेनं प्रश्न सुटतात. हा आपण जर बोललो ना एकमेकाशी तर कळणार कसं तुमचं काय म्हणणं आहे. आम्हाला सांगा ना काय म्हणतं. आपलं ए आता काय तुझी खाणा नानाडा ओटी भरू काय का सुपाटी देऊ मारायची. साहेब फक्त पाठीवर आठ ठेवा आणि लढ म्हणा. माईला लढ म्हणण्याची काय वाट बघतोस. राजाने पेटवलं असतं मला कॉलेजमध्ये. साहेब आता मी पेटवतो त्याला. जोवर हा राजा आहे ना तोपर्यंत आपल्याला काय किंमत नाही. आता कसं बोलला. आता कसं एकदम बरोबर बोलला. इकडे बस असा बस तू असं डेलिंग दाखवलं ना आमचा जीवात जीव येतो रे. अण्णा सांगायचं काय करायचं. हे जा घेऊन नी. हो आपल्या बाळाची शपथ मी ना खूप कंट्रोल करतो स्वतःवर खूप कंट्रोल करतो नाहीतर त्या गुंठेला ना मी जाळला असता. आज राजा आधी शांत हो. काय झालं
मला ना तुझा त्रास बघवत नाहीये. प्रेग्नेंसी तसं होतं रे. डॉक्टर काय म्हणाल्या माहितीये, पहिले 4 महिने जरा जपायचं. तुझं काय नाही काय नाही, एकदा बाळ आलं ना की सगळं छान होईल. मग आजी आजोबा पण येतील बघ सगळं विसरून. मला ना तुझ्यासारखं बाळ हवं. नाही नाही, माझ्यासारखं नाही, तुझ्यासारखं हवं, सुंदर. राजा, मला तुझा चेहरा पुसटसा दिसतोय. काय राजा पुसटसा? काय झालं सखी? काय झालं काय झालं? मला तू दिसत नाहीयेस. अरे वेडे अगं, मी इकडेच आहे. हे बघ हे बघ हे बघ, काय झालं? वेडी आहेस का? काय झालं? नाही दिसत आहे मला, जवळ घे. काय झालं काय झालं? पुसट दिसत मी. शांत, मला भीती वाटते रे. काही नाही होत, काही नाही. मी आहे ना, मी आहे ना. काही नाही होणार, काही नाही होणार, काही नाही होणार. ते स्पष्ट बोला मास्टर. ठीक आहे, सोपं आणि स्वच्छपणे सांगतो. याचे परिणाम विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या राजासारख्या विद्यार्थी नेत्याला माझं समर्थन आहे. मास्टर हा माझा राजीनामा, त्यापुढे तुमच्या संस्थेत मी काम करणार नाही. करा मेहरबान यांच्यावर, इतर असंच चाललं ना एवढे चुचलं आपल्याकडे छन छन आणि ते छुन छुन. थांबा, गप्प बसायचं काय बोलायचं होय नाही, यांच्या समोर गप्प बसायचं. राजीनामा फेकून मारला तोंडवर यांनी. सखी कुठे? आतमध्ये आहे. अगं सखी, रसिका आलीस तू? सखी खूप त्रास होतोय, आधी तरी कळवायचं ना मला. तुझी तुझी एंगेजमेंट होती ना, त्याही पेक्षा तू महत्वाची. एंगेजमेंटच बघू, तुला काहीच होणार नाही. मी आहे ना, हा घाबरू नकोस. काय त्रास होतोय तुला? अंगावरण खूप जाते ग. काहीच होणार नाही, मी आहे ना. बावली त्याला सत्ता ट्राय करत राहा. हो आणि लागला तर लगेच सांग यायला. हा सखी, सखी चल जाऊया आपण. चल ऍम्ब्युलन्स आली खाली, चल उठ उठ हळू हळू. Thank you.
दंगा करतोस? चल चौकीत. पण साहेब. चल चौकीत. एक मिनिट साहेब, एक सेकंड साहेब. साहेब काही नाही, आपापसातलं आहे, आमच्या आमच्यातलं आहे, मित्र आहे तसा माझा, आमच्यातलं भांडण आम्ही मिटू, तसं काही नाही. आत्ता सोडतो, परत जर दंगा करताना दिसलास ना तर सोडणार नाही सांगून ठेवतो. राजा भाऊ, सखी भाभीने ऍडमिट केलं हॉस्पिटलात, त्यांची तब्येत लयच खराब आहे, चला लवकर. राजा होता म्हणून वाचलास, जरा अकल वापरून काम करा. आता सुटलाय, परत गावाला तर सोडायचा नाही. खरंय, परत सोडणार नाही राजाला. आज पटलं गाड्या मनानं राजा रे तो, आता त्याची साथ सोडायची नाही. सर, सखीची तब्येत खूप खराब आहे सर. सर आपल्याला जायला हवं, तुम्हाला बघून कदाचित तिची अवस्था सुधारेल. काय झालं? आम्ही सगळ्या टेस्ट करतोय, लवकरच कळेल. तुम्ही जरा बाहेर या. खूप झालंय, मला सांगा त्यांना इतर काही त्रास होता का? गेले महिनाभर तिच्या पोटात खूप दुखत होत, काही डॉक्टरने औषध दिली होती तिला, पण हे असं अचानक काय? पेशंटची कंडिशन जरा सिरियस आहे, तसं आत्ताच काही सांगता येत नाही. तुम्ही एक काम करा, घरात कोणी मोठी माणसं असतील तर त्यांना बोलावून घ्या. माझी मैत्रीण डेथ बेडवर आहे. काय? आणि मुख्य म्हणजे ती माझ्या बेस्ट फ्रेंडची वाईफ आहे. अशा वेळी मी एंगेजमेंट करू शकते का? ठीक आहे, मग मी नाही थांबू शकत. रोहन, तुला जसं ठीक वाटतं ते तू कर. अशा परिस्थितीत मी त्यांना एकटं सोडून नाही येऊ शकत. आणि राजाला माझी गरज आहे, मी राजाला नाही सोडू शकत. बाळ येणार ना, बाळपण येणार, तू पण बरी होणार, सगळं व्यवस्थित होणार. काही नाही होणार तुला. देवाने जर मला धगा दिला ना तर आग लावीन मी जगाला. असू दे मी वेळ, काही नाही होणार. हे बघ आपल्या बाळाला ना की सगळं व्यवस्थित होणार. तू पण बरी होणार. बरी होणार नाही सखी, बरी होणार तू. ती का सांभाळणार? तू ऐस ना, असं का बडबडतेस तू? काही नाही होणार तुला, काही नाही होणार सखी, काहीच नाही होणार ग तुला. स
सखी सखी एक्सक्यूज मी डॉक्टर एक्सक्यूज मी मैं प्रिंसिपल कोचरेकर माझी मुलगी सखी कोचरेकर शिंदे क्रिटिकल आहे एक्टोपिक प्रेग्नन्सीची केस आहे गर्भाशयाच्या लहानशा वेनमध्ये प्रेग्नन्सी होती वेळेवर लक्षात आलं असतं तर काहीतरी चान्सेस होते म्हणजे पण वेन रप्चर झाली आहे इंटरनल ब्लीडिंग खूप झालंय आय एम सॉरी No hopes. काय नाही होणार तुला काय नाही होणार सखी बरी होणार तू काही नाही होणार तुला सखी 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 काय झालं सखी ए अरे डॉक्टरला बोलव ना डॉक्टर डॉक्टरला बोलव ना डॉक्टर सखी 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 माझी सखी आमची लाडकी सखी आम्हाला सोडून निघून गेली राजाच्या मनावर खूप मोठा आघात झाला सखी जिवंत नाही हे राजाला मान्यच नव्हतं सखीची अंत्ययात्रा निघाली सगळे दुःखाने रडत होते राजा मात्र हसत सांगत होता सखी बाळाला घरी घेऊन जाते राजा सखीच्या आठवणीत हरवला होता एकटा पडलेल्या राजाला सावरण्यासाठी मी त्याच्याशी लग्न केलं तीन वर्ष सर्वतोपरी प्रयत्न केले आणि राजा सावरला शेकडो स्टुडंटचा आवडता लाडका राजा राजा परत आला आता राजा नॉर्मल आहे आणि आम्हाला गोड मुलगी पण आहे सखी
राजा असल फौलाद तू, असल फौलाद तू, मनात माया डोळा निखारे बाखाची औलाद तू,